लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मी तो सुरुवातीला सांगेन तुमच्या या सगळ्या आंदोलनाला, तुमच्या या सगळ्या चळवळीला नवमेतली भारतीय जनता पार्टी नेहमी तुमच्या बरोबर आहे असा शब्द मी तुम्हाला देतो आणि साथ आलेलो। खऱ्या अर्थाने हिंदुत्व एक संस्कृती आहे। मग अशी कोणतरी बोलताना बोलले की इथून दोन मुस्लिम महिला गेल्या, त्यांना पूर्ण खात्री आहे का हा हिंदू समाज एक सांस्कृतिक समाज आहे आणि हा समाज कोणाच्या अंगावर जात नाही, पण कोणाच्या अंगावर आला तर कोणाला ठेचून देऊ शकत, आणि म्हणूनच ते बिंदास्तपणे इथून गेल्या। आता तुम्ही पाहिलं इथे, तुम्ही बघता दुसऱ्या धर्मांचं जर कोणाचंही असं आंदोलन असतं किंवा उपोषण असतं तर पोलिसांची इथे खूप मोठी गर्दी असते, पण पोलिसांना विश्वास आहे की हिंदू समाज एकत्रित झालेला हा कुठल्या प्रकारची व्यवस्था बिघडवणार नाही, म्हणून त्यांचंही इथे येणं जास्त दिसत नाही। थोड्या प्रमाणामध्ये त्यांना प्रोटोकॉल सांभाळ लागतो म्हणते आहे असा विश्वास हिंदू समाजावर, आणि या हिंदू समाजाला आपणच कुठेतरी कमी वावरण्याचा प्रयत्न करतो। मी स्वतः एक नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये बोललो, आवर्जून मला बोलावं असं वाटतं। मी सभागृहात बोललो होतो की इथे सभागृहात बसलेले 90.90 किंवा 100% इथे हिंदू समाज आहे, पण मला सांगायला खेद वाटतो की आपणच हिंदू समाजाला नष्ट करण्याचं काम आपणच करतोय। याचं जिवंत उदाहरण मी त्यांना दिलं। मी एक ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करतो, माझे टिपर आहेत, असा व्यवसाय करतो, मातीच्या गाड्या वगैरे वाहण्याचं काम करतो। ज्या वेळेला मुंबईवरून मला माती आणायची होती नवमुंबईचं परमिशन घेणं खूप गरजेचं होतं, परमिशनच देत नाहीत, मीच नाही नवमुंबईच्या कुठल्याच लोकांना परमिशन महानगरपालिका देत नाही। आणि मग मी असं बोललो होतो, मला काजीभाई बोलला की घर सेठ मैं हूं ना, मेरे लिस्ट में आपका नाम डाल दो, आपका गाड़ी बिंदास नहीं बॉम्बे में चले। उस्मान भाई, काजी भाई, राजू भाई यांना परमिशन भेटतो, पण हिंदू लोकांना परमिशन भेटत नाही, मराठी लोकांना परमिशन भेटत नाही। हाच खेद येतो की सगळे ऑफिसर हे हिंदू आहेत, मराठी आहेत, पण आपलंच काम ते करत नाहीत। म्हणून आपण कुठेतरी जागरूक झालं पाहिजे, आपल्याला कुठे एक होऊन आपल्याला कार्यात समाविष्ट आपण करून घेतलं पाहिजे। जिथे इतर धर्माची लोकसंख्या 1.34 काहीतरी निकम साहेब मला काल बोलले, अशा लोकसंख्येचे मशीद इथे आपण करून काय साध्य करणार आहात? साध्य तरी काय करायचंय? कुठेतरी मुद्दा एक हिंदू ऑफिसर आपल्या हिंदूंवर कुठेतरी अन्याय करण्याचं काम करतायत ते रोखण्यासाठी गेली कित्येक वर्ष आपण बांधतोय। जरी मला सांगितलं असेल व्यासपीठाच्या मागून की कोणाचं नाव घेऊ नका, पण मला ते आवर्जून घ्यावं लागेल। मी तर साहेबांना पण सांगेन की तुमच्या मुख्यमंत्र्याचं नाव घ्या, कारण जे पदावर व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव जर घेतलं नाही तर आपल्या या आंदोलनाला विशेष महत्व येणार। म्हणून त्यावेळेला निकम साहेब असतील, पातलक साहेब असतील, हे आपल्या बरोबर कायमचे आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी रोखून ठेवल्या, पण पुन्हा जिवंत करण्याचं काम शिडकोच्या माध्यमातून चाललंय आणि ते होऊ नये म्हणून आपण लाक्षणिक उपोषण करतो। मी तर विनंती करेन इथे नवमेचे नेते बसलेले आमचे ज्यांचे मुख्यमंत्री आहेत की त्यांनी याच्यात सहभाग घ्यावा, आणि ज्याप्रमाणे ते काम थांबवलं होतं, ज्याप्रमाणे ते नष्ट केलं होतं, त्याला जिवंत करण्याचं काम जर कोण ऑफिसर करत असेल तर त्याला रुटण्याचं काम एकच माणूस करू शकेल, ते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे। म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्याच्यापर्यंत व्यथा मांडा, ज्याप्रमाणे आम्ही आमची व्यथा मांडून आपली व्यथा मांडून काम थांबवलं गेलो होतं, तशा प्रकारचं आता त्याला चेंडू तुमच्या हातामध्ये आलेला आहे, तुम्ही ते करा। खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ज्याप्रमाणे तळमळीने काम करतात, जे 75 वर्षामध्ये जे झालं नाही, जे घडलं नाही ती होतंय। काश्मीर फाईल्स सारखा पिक्चर आपण बघतोय, मी तुम्हाला आव्हान करेन, मी काश्मीर फाईल हा पिक्चर फ्री दाखवतोय। आत्तापर्यंत 4 शो माझे झालेले आहेत,
ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांना मी फ्री दाखवतोय. कारण त्याच्यामध्ये खाली 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 मित्र बहुसंख्य इतर जाती धर्माचे लोक असल्यानंतर हिंदूंवर कसा अत्याचार होतो आणि कशा प्रकारे हिंदूला त्यात नुकसान होतो हे दाखवण्याचं काम, खरोखर दाखवण्याचं काम आहे. ज्या घडलेल्या गोष्टी त्या दाखवल्या गेलेल्या आहेत. म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे की आपण काय करतो, आपली नोकरी आपली व्यवसाय सोडून जात नाही. अशा वेळेला 3 तास आपण काढले पाहिजे. कारण आपल्याला राष्ट्र वाचवायचं आहे, आपल्याला भविष्य वाचवायचं आहे. मी त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोललो होतो की तुम्ही जर मराठी माणसाला नष्ट करायचं काम करत असाल तर तुमचंही भविष्य नष्ट होईल हे ध्यानात ठेवा. आपण इथं बसतोय ना, आपल्या भविष्याला खूप धोका आहे. राष्ट्राला धोका म्हणजेच आपल्या भविष्याला धोका. आणि म्हणूनच आपण जागृत व्हायला पाहिजे. आपण नेहमीच आपल्या धर्मासाठी, आपण कुठे धर्माच्या विरुद्ध नाही, पण आपला धर्म आपला धर्म आहे. हृदयापासून आपला धर्म आपण बाळगला पाहिजे. आणि म्हणूनच आपण या मस्जिद जी मस्जिद होऊ नये म्हणून आपण मोठ्या तडपेने आले पाहिजे, आपण मोठ्या तडपेने उतरलो पाहिजे. आणि म्हणूनच मी कुठल्या पार्टीचे आहे, मी कुठल्या व्यवस्थेचं आहे हे न पाहता एका फोनवर मी इथे आलेलो आहे. काल आमचे निकम साहेबांनी आम्ही भारतीय जनता पार्टीची एक मीटिंगही घेतली, त्याला सांगितलं की आपल्याला जावंच लागेल, हिंदू जगला तर आपण जगू. आणि आपण सगळे जर पार्टीवाले जगलो तर आपला हिंदू समाज जगेल. आणि म्हणूनच आपल्याला इथे जावं लागेल. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी आमचे भारतीय जनता पार्टीचे बरेचसे कार्यकर्ते मी व्यासपीठावरून बघतोय आणि अशा पद्धतीची व्यूहरचना आपण त्या माध्यमातून करतोय. सिडको एक छोटं महामंडळ आहे. इथं असणाऱ्या जवळजवळ 58% मुंबई महानगरपालिके क्षेत्राच्या मतदार यादीमध्ये 58% आपण मराठी आहोत. 37% युटीवाले लोक आहेत. अशा प्रकारे 85-90% आपण हिंदू लोक इथं असताना देखील शिडको सारख्या छोट्याशा महामंडळाला काय हिंमत आहे हो आपल्या विरोधात जायची. पण आपण जागे झालो पाहिजे, आपण उठलो पाहिजे, तरच त्यांची झोप आपण मोडू शकतो, तरच त्यांना जाब विचारू शकतो. म्हणून सगळ्यांनी एकत्र येण्याचं खूप काम आपण करतोय. आज मनसेवाले आले, शिवसेनेवाले मला दिसत आहेत, बीजेपीवाले आहोत. मी काश्मीर फाईल पाहिल्यानंतर मी बोललो नालायक हिंदूंनो, नालायक हिंदूंनो एक व्हा. आमच्याशी काय मतभेद असतील, तुमचे आमचे मतभेद असतील हो, पण ते मतभेद दूर सारा. आपण आपल्याला वाचवलं पाहिजे, आपल्या राष्ट्राला वाचवलं पाहिजे, आपलं भविष्य वाचवलं पाहिजे. म्हणून आपण एक झालो पाहिजे. उगीच काहीतरी फायदा होतोय, काहीतरी आपलं जीवन जगण्यासाठी, तात्पुरतं जीवन जगण्यासाठी आपण काही गोष्टी करतो. शॉर्ट टाइमचं सुख घेऊ नका, लॉंग टाइमचं सुख जर पाहिजे असेल तर आपलं भविष्य वाचवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आणि आपण हिंदू विरुद्ध ज्या कारवाई होतात त्याला थांबवल्या गेल्या. म्हणून सगळ्यांनी मी कळकळीची विनंती करतो, आपले मतभेद असतील हो, नक्की असतील, राहतील, पण अशा वेळेला असं कार्य करताना आपण सगळं मतभेद विसरून एकत्र आलो पाहिजे. ज्याप्रमाणे मोदी साहेब सांगतात की सबका विकास सबका साथ और सबका विश्वास, त्या पद्धतीने चाललेत ते. त्यांनी त्या पदावर बसून कुठलाही भेदभाव केलेला नाही. त्याच्या अनेक योजना आहेत, अनेक योजनांचा लाभ मुस्लिम समाजाने पण घेतलेला आहे. अनेक असे कार्य आहेत मुस्लिमांना, मुस्लिम महिलांसाठी 3 तलाक सारखा त्यांनी व्यवस्था केली. म्हणजेच त्यांच्या मनात ती भावना नाही आहे म्हणून ते त्यांचं कार्य करत असतात, ते त्यांचं कार्य करतायत. पण जगामध्ये जागतिक लेवलला एक नंबरचा नेता जो हिंदूला वाचवणार आहे, नक्कीच त्याचा मान सन्मान आपण केला पाहिजे. कोणतरी उगीच मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, कोणतरी उगीच कमेंट्स करतायत. काही कमेंट्स करायची गरज नाही, आपापलं काम ते ठीक करतायत, आपापलं काम ते करत असतात. आपण आपला विचार करायचा की कशा कुठल्या व्यक्तीला आपण पुढे न्यायचं आहे, कुठल्या व्यक्तीला आपल्याला थांबवायचं आहे, हे आपल्या हातात आहे. पण आपण उतरलो पाहिजे. उगीच माझ्याशी काहीतरी तुमचा विरोध आहे म्हणून काहीतरी व्हॉट्सअपवर टाकायचं ना काहीतरी आपल्याला हिंदुत्व माणसाला, हिंदूच्या माणसाला कुठेतरी मागे सारण्याचा प्रयत्न आपण करतोय. उलटा अशा आलेल्या पोस्टेज आपण डिलीट केल्या पाहिजे, आपणच त्यांना पुढे पुढे पाठवतोय. आणि अशा पद्धतीने हे सगळं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. हिंदू वाचला पाहिजे, राष्ट्र वाचला पाहिजे, आपली संस्कृती आहे. मी तर म्हणेन आपली संस्कृती आहे,
आपण कोणाच्या अंगावर जात नाही पण अंगावर आलेलं सोडत नाही. ही जी आपली संस्कृती आहे ती आपण नेहमी बाळगून ठेवली पाहिजे. येणाऱ्या समोरच्या ऑफिसरला आपण सांगितलं पाहिजे की तूही मराठी आहेस, तूही हिंदू आहेस, तर मग मी हिंदू आहे, तर कशा प्रकारे तुम्ही माझी व्यवस्था केली पाहिजे, तुझ्या आता हातामध्ये आहे, कशा प्रकारे व्यवस्था तुम्ही आता केली पाहिजे. आताच मी एमएससीबीच्या साहेबांना जाब विचारणार की तुम्ही इथे मराठी माणूस म्हणून बसलात, मराठी माणसांना त्रास होतोय, तुम्हाला तळमळ नाही होत का, तुम्हाला त्रास नाही होत का? तर त्यांनी मग आता मला शब्द दिला, पॉईंट लिहून घेतले, 15 दिवसात साहेब मी सगळं करतोय. जेव्हा त्याला भावनिक हात घातला मी, तेव्हा त्याला समजलं की मी हिंदू आहे, मी मराठी आहे. अशा प्रकारचे हात आपण सगळ्यांनी घातले पाहिजे, हिंदू वाचवला पाहिजे, राष्ट्र वाचवला पाहिजे. आपापल्या परीने मोठमोठे पदाधिकारी आपापलं काम करत असतात, पण चुकीचं काम करत असेल तर आपण त्याला सोडायचं नाही, आणि आपल्या बरोबर जर तो काम करत असेल तर त्याला आपण सोडायचं नाही, त्याच्या बरोबर राहायचं, असं आपल्याला मी इथून सूचित करेन. या आंदोलनासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीमागे आहे. मी स्वतः निकम साहेब आणि पाचकर पदलक साहेब घाटे साहेब यांना सांगितलेलं आहे की आपण वेळोवेळी त्यांच्या मिटिंग्स अटेंड करा, सगळ्या गोष्टीचं मेरिट्स माझ्यापर्यंत पण पोहोचवा. भारतीय जनता पार्टी नवमुंबई या आपल्या या पूर्ण चळवळीमध्ये लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.